आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. सांगलीमध्ये पहिल्यांदाच नाट्यकला स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये संगीत, भारूड, संगीतावरती आधारित नाट्य अशा विविध प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये तब्बल 28 स्पर्धकांनी भाग घेतला. अशा प्रकारची स्पर्धा पाहत असताना सांगलीकर भारावून गेले होते. सांगलीमध्ये पहिल्यांदाच लोककला संगीत स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धा 22 जानेवारीपासून चालू झाल्या आहेत. रोज एक नाटक सादरीकरण केलं जातं. यामध्ये गोव्याची 18 नाटकं यामध्ये सहभागी झाली आहेत, तर उरलेले महाराष्ट्रातील आहेत. रोज एक नवीन नाटक सांगलीकर पाहतायत आणि त्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळणार आहे आणि या माध्यमातून नवनवीन कलाकार उभारणीस मदत होणार आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला भाग घेता आला ही अभिमानाची गोष्ट आहे. या सांगलीच्या रंगमंचावरती आम्हाला सादरीकरण करायला मिळालं, आम्ही ते केलं आणि सांगलीकर भारावून गेले. सांगलीमध्ये पहिल्यांदाच संगीत स्पर्धा होत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. अशीच नाट्यकला स्पर्धा सांगलीमध्ये व्हाव्यात, कारण ही सांगली नाट्य पंढरी आहे. गेली जवळजवळ 20 वर्ष या नाट्यक्षेत्रात मी प्रत्यक्ष ही काम करतोय आणि मला पहिल्यापासूनच ही क्लासिकल संगीताची, नाट्यसंगीताची, सुगम संगीताची ही आवड आहे. या स्पर्धा बऱ्याच वर्षानं सांगलीमध्ये होत आहेत. आम्हा सांगलीकर रसिकांना नाट्यसंगीताबरोबर नाट्यसंगीताबरोबर नाटकांची ही मेजवानीच आहे. माझं नाव कृष्णनाथ शांताराम बोरकर. मी किर्लवाडा, चिंबल, गोवा इथं राहणार आहे. आम्ही तसे मोठे कलाकार नाही आहोत. आम्ही कलेविषयी काही, कलेची आम्हाला जाण नाही आहे. आम्ही अभिनयाचं शिक्षण वगैरे तसं कोणीच घेतलेलं नाही. इतके जे कलाकार आहेत या नाटकामध्ये, कोणीच असे म्हणजे अभिनयाबद्दल कोणालाच शिक्षण नाही मिळालेलं आहे. फक्त सगळे होतकरू कलाकार आहेत आणि मी पण तसाच आहे. मी तुकारामाची भूमिका करतो. मला ही भूमिका फार आवडते करायला. मी मुकुंद पटवर्धन महाराष्ट्र शासनाच्या 56व्या संगीत नाट्य स्पर्धेचा समन्वयक म्हणून सध्या माझ्याकडे जबाबदारी आहे. 22 जानेवारीपासून या स्पर्धेला भावनाट्य मंदिरमध्ये सुरुवात झाली. 20 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. रोज संध्याकाळी 7 वाजता स्पर्धेचे प्रयोग सुरू होतात. दर स्पर्धेला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता बऱ्याच कालावधीनंतर या स्पर्धा सांगलीमध्ये परत सुरू झालेल्या आहेत. मागच्या वर्षी रत्नागिरी केंद्र होतं, यंदा परत ते सांगली केंद्र आलेलं आहे. आमच्या संस्थेचं नाव साईपूर्व आर्ट्स आहे. गेली अनेक वर्षे आमची संस्था अशा नाटकात सहभागी होत आहेत आणि या महाराष्ट्र राज्य स्पर्धेच्या नाट्यस्पर्धेला हे यंदा आमचं 2रं वर्ष आहे. अनुभव फार चांगला आहे. म्हणजे ग्रामीण कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी, ग्रामीण कलाकारांची कला सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन आणि संस्कृती संचालनालय हे ठोस पावलं उचलत आहेत.